एनडीए सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. दरम्यान सरकारमधील नेते मंडळी अर्थसंकल्पाच्या बाजूने बोलत असताना विरोधकांनी मात्र महाराष्ट्राला वगळून बिहार आणि आंध्र प्रदेशला मिळालेल्या स्पेशल पॅकेजवर सरकारला चांगलेच घेरले. अंगन वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो. नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखे वाटते. महाराष्ट्राकडे विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ये देश का बजेट नहीं था, ये बजेट दो राज्यों का था. जय शिवराय. आजच्या अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो. केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे. त्या ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर, म्हणजे JDU असेल किंवा TDP असेल, या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून, त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे. बिहारला, आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही. परंतु त्याचवेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत. आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं काय करतंय, मग त्या ट्रिपल इंजिन सरकारचं या सरकारमध्ये काही भूमिका आहे असं आत्ताच्या एनडीए सरकारला वाटत नाही का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोस दान का पडलं नाही, याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं आहे. एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं. सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाहीये. हे पूर्ण पॅकेज आहे, हे जे आपल्याला आत्ताचं बजेट जी घोषणा झालेली आहे, ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखे वाटते. महाराष्ट्राकडे विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इथं शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथं शून्य गोष्टी केलेल्या आहेत. हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसत आहे. एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही डिव्हिजन्स केले होते, जे काही देणार होत्या गोष्टी, तेही त्यांनी नाकारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ इलेक्शन आलं तर हे सगळं काही द्यायचं म्हणतात आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या नारायणापर्यंत काहीच पोचत नाही. पेन्शन धारकांना जे काही ते कंपेन्सेशन करणार होते तेही इथं आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इस बजेट में पता चला मोदी जी का गला कौन घोट रहा है. ये देश का बजेट नहीं था, ये बजेट दो राज्यों का था. इस बजेट से अपेक्षाएं थी कि जो एग्रेरियन क्राइसिस है, जो ग्रामीण अर्थव्यवस्था, हमारी खेती जो संकट में है, उसके लिए कोई ठोस उपाय योजना होगी. मनरेगा पे अच्छा खासा इन्वेस्टमेंट होगा और उसमें ये वायदा भी होगा कि जितना इन्वेस्टमेंट किया है उतना खर्चा होगा, जो लोग रोजगार मांगेंगे उन्हें रोजगार मिलेगा. किसान के फसल को MSP C2 स्वामीनाथन कमेटी के रिकमेंडेशन से वायदा करेंगे. ऐसा कुछ भी नहीं हुआ तो किसानों के हाथ तो कुछ नहीं लगा. जो किसानी क्षेत्र हमें 43% रोजगार देता है उसके बारे में कुछ नहीं हुआ. रोजगार को लेकर, MSME को लेकर जो अपेक्षित था वैसा कुछ भी नहीं है. कॉस्मेटिक्स जैसा नई योजनाओं को ही आगे करने की कोशिश की है, लेकिन उनके लिए कोई ठोस उपाय योजना कि वो शुरू हो 2022-23 में, क्या कारण से 23 लाख MSMEs बंद हुई है, बड़े पैमाने पर MSMEs बंद हुई है जो 50% रोजगार और 25% GDP में योगदान देती है, उसके लिए कोई ठोस उपाय योजना इस भाषण में हमें कोई दिखाई नहीं दी. रोजगार को लेकर कांग्रेस की, राहुल जी की अप्रेंटिसशिप वाली स्कीम जरूर ली है, लेकिन उसमें भी काफी मक्खी चूस प्रवृत्ति
दिखने दिखाई दी और वो ये थी कि केवल 1 करोड़ लोगों को इस देश की जनसंख्या 25 साल के उम्र के नीचे की 52% यानी 70 करोड़ से ज्यादा है, फिर 1 ही करोड़ को क्यों दोगे? और सिर्फ 5,000 इस देश के डिप्लोमा धारक, इस देश के इंजीनियर ग्रेजुएट MBA, इनको सिर्फ 5,000 रुपया और वो भी सिर्फ 1 करोड़ लोगों को, बाकी 69 करोड़ लोग कहाँ जाएंगे? तो इसमें कुछ भी नहीं थी, आर्थिक असमानता कम करने के लिए कुछ भी नहीं था। जो मध्यम वर्ग भाजपा को मतदान करता है, भाजपा का मतदाता है, उसके लिए तो कुछ भी नहीं था, केवल 3 लाख से 5 लाख, 5 लाख से 7 लाख, 7 लाख से 12 लाख, 12 लाख से 15 लाख, ऐसा खिलवाड़ जो किया गया है और पुरानी रेजिम का स्टैंडर्ड डिविएशन 75,000 तक किया है, ऐसा कुछ उनको राहत जो है वो कुछ भी नहीं मिली है। वास्तविकता ये है इस देश में 2.5 लाख तक कमाई रखने वाले जनसंख्या 95% है। तो ना असमानता कम करने के लिए कुछ किया है, ना रोजगार बढ़ाने के लिए कुछ किया है, ना किसानों के लिए कुछ किया है, ना महिलाओं को कोई राहत दी है, ना महंगाई कम हुई है। ये बजट केवल 2 राज्यों का था, सरकार बचाने का था, और हमारे महाराष्ट्र में तो कुछ भी नहीं मिला। शिंदे और अजीत दादा पवार, इन्होंने दावा किया था कि वो मोदी जी के साथ और भाजपा के साथ इसलिए गए क्योंकि वो विकास पुरुष है, लेकिन फिर महाराष्ट्र को क्यों ठेंगा दिखाया गया इस बजट में, इसका भी जवाब आने वाले चुनाव में इन दोनों को देना पड़ेगा।